सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्याच्या करमाळे गावचे सुपुत्री कोमल माने हिनं राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं महाराष्ट्र राज्यात कोमल माने हिनं तेरावा क्रमांक पटकावला तर अनुसूचित जातीमध्ये कोमल माने हिनं महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे त्याबद्दल तिचा सत्कार संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताभाऊ कदम सांगली जिल्हा अध्यक्ष अतुल शिंदे राज्य संपर्क प्रमुख निशांत बुरटे महाराष्ट्र प्रदेश युवती अध्यक्ष श्रद्धा शिंदे राज्य महासचिव संभाजी कांबळे शिराळ तालुका महिला अध्यक्षा सुमन माने हेमलता बागडे परशुराम कारंडे राजाराम पाटील यांनी कोमल माने हिचा सत्कार केला यावेळी एका अतिशय प्रामाणिक कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून कोमल माने हिनं आपलं आणि आपल्या तालुक्याची शान वाढवावी आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यास कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावं असं अतुल शिंदे यांनी स्पष्ट केलं कष्टानं मिळवलेलं जन्मभर सरत नाही आणि लोकांनी दिलेलं कधीच पुरत नाही असं साधसोप तत्वज्ञान त्यांच्या आईचं होतं तेच गुण संस्कार कोमल माने हिनं घेतले असल्याचं कवणाल यश मिळवलं यावेळी कोमलची आई शिला माने या भाऊक झाल्या होत्या मुलीनं मिळवलेल्या यशाबद्दल आनंद अश्रू आले यावेळी संत रविदास शर्मकार युवा महासंघाचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते नमस्कार मी कोमल विश्वास माने आपल्या एस कास्टमधून मी सध्या पी एस आय या एक्झाममध्ये ऑल महाराष्ट्रातून पहिली आलेली आहे मला एवढं सांगायचं आहे की आपण कास्टमध्ये आहे किंवा काय असं याच्यामुळे भेदभाव केला जातो किंवा काय ते सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या आता मुलींनी स किंवा सगळ्यांनीच आपल्या कासमधल्या सगळ्यांनीच पुढं आता न्यू जनरेशनने काहीतरी करायला हवं आता ते कास वगैरे ते काही राहिलं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप संविधानांमध्ये आपल्यासाठी खूप काही करून ठेवलेलं आहे ते खूप उपयोगी आहे आपल्यासाठी आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी जास्त हे करा